आणि राज्यातच नव्हे तर देशात ग्रामविकासाचा आदर्श वस्तुपाठ घालून दिला. त्या आदर्श ग्रामविकासाने पोपटराव पवारांना नाव, पद, प्रतिष्ठा, मान सन्मान आणि त्याचबरोबर देशात प्रतिष्ठेचा समजला जाणारा पद्मश्री हा पुरस्कार मिळवून दिला. त्या गावाने हिवरे बाजारामध्ये निवडणूक लावून पोपटराव पवार यांची प्रतिष्ठा पुन्हा खाली आणली. अशा गावात परिवर्तनाची लाट असल्याचे जनसामान्यांच्या आवाजातून पुढे आले आहे. पद्मश्री पोपटराव पवार यांनी 1990 साली गावामध्ये बिनविरोध निवडणूक घेऊन ते स्वतः हिवरे बाजारच्या सरपंच पदावर आले. एकेकाळी हातभट्टी, बनावट दारू, गुन्हेगारी, बेरोजगारी, दुष्काळ अशा अनेक समस्यांनी ग्रासलेल्या गावाला पोपटराव पवार यांनी या सर्व समस्यातून बाहेर काढले आणि अल्पावधीतच गावाचे एक मॉडेल व्हिलेज अशी देशात ओळख निर्माण केली. त्यावेळी खऱ्या अर्थाने पोपटराव पवार हे राज्याला आणि देशाला माहिती झाले. देश विदेशातून पाहुणे हिवरे बाजारचे ग्राम विकासाचे काम पाहण्यासाठी हिवरे बाजारला येत असत. सुमारे 2 दशकानंतर पोपटराव हे राज्य पातळीवर गेले. राज्य शासनाच्या आदर्श गाव योजनेचे ते कार्याध्यक्ष झाले तरी सुद्धा ते हिवरे बाजारचे सरपंच होते. नंतरच्या कालखंडात गावातील अनेक तरुणांची महत्वाकांक्षा जागी झाली आणि पोपटराव पवार यांची गावावरील पकड ढिली झाली. पोपटरावांच्या ग्राम विकासाच्या कामाकडे नव्हे तर प्रतिष्ठेकडे पाहून लोक त्यांना निवडून देऊ लागले. पोपटराव पवार यांच्या काही गोष्टी गावकऱ्यांना खटकू लागल्या आणि याचेच पर्यावसान गावात एक बलाढ्य असा दुसरा पॅनल उभे होण्यात झाले. त्या पॅनलने यावेळी मात्र पोपटराव पवार यांना ललकारले. पोपटराव पवार पॅनलला थेट आव्हान देऊन हा पॅनल स्वातंत्र्याचा नारा देऊन मैदानात उतरला आणि या ग्राम विकासाच्या मॉडेल असणाऱ्या गावाची प्रतिष्ठा धुळीस मिळाली. पोपटराव पवार यांची गावात दहशत असल्याची चर्चा जिल्ह्यावर होऊ लागली आणि तेथूनच गावातील नाराजी नाट्याचा उदय झाला. आता गावातील मतदारांच्या बोलण्यातून पोपटराव पवार यांना या गावात धक्का मिळण्याची शक्यता आहे. अनेक वर्षांपासून एक अधिकारशाही हुकुमशाहीला वैतागलेला गाव पोपटराव यांच्या पॅनलला सत्तेतून पायउतार करण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.